सावने गुरुग्राम पंचायतीमध्ये येणाऱ्या सावने गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सुनीलदादा सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते। दरम्यान या प्रसंगी या कार्यक्रमाला माननीय विवेक पाटील, माजी उपसभापती सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ठाकूर, पंचायत समिति सदस्य दशरथ गायकर, सरपंच सुप्रिया सोनावळे, सुनीलदादा सोनावळे, अशोक पाटील, विठ्ठल देशमुख, विष्णु देशमुख आदि मान्यवरांसहित नागरिकांची उपस्थिती होती। दरम्यान या प्रसंगी राष्ट्रीय पेयजल योजनेचा शुभारंभ माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। सावने ग्रुपग्राम पंचायतीच्या माध्यमातून सावने गावामधील नागरिकांना पॅन कार्डचं देखील वितरण करण्यात आलं। याप्रसंगी नागरिकांना संबोधित करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की इथल्या नागरिकांसाठी पाण्याची सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या सेवेचा नागरिकांनी योग्य तो लाभ घ्यावा, तसेच पाण्याचा अपव्यय देखील टाळावा। पाणी शुद्ध आहे, पाणी स्वच्छ आहे आणि पाणी मुबलक आहे, त्याचा योग्य तो वापर आपण केला पाहिजे। कारण पाण्यामुळे फार मोठं पिण्याचं पाणी किंवा हे पाण्याचं दुर्भिक्ष सगळ्या जगामध्ये आहे, त्याच्यामुळे पाण्याचा वापर हा आपण योग्य रीतीने केला पाहिजे। तरी आज जे पाणी आपल्याला मिळते ते पाण्याचा योग्य तो वापर केला पाहिजे, त्याच्यामुळे पाण्याचं बिल कमी येईल, त्याच्यामुळे गैरवापर केल्यामुळे जी रोगराई येते ते रोगराई येण्याचा प्रश्न कमी राहील आणि आपण सुद्धा एक बचत करायला शिकलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातनं हा पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा अशी विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेन। त्याचबरोबर पाणीपट्टी देखील भरली पाहिजे, काही पुढार घेतात पाणीपट्टी नाही भरली तरी चालते, सगळं फुकटचं खायची सवय असते। शेतकरी कामगार पक्ष हे कधी शिकवत नाही, आपण योग्य ती पाणीपट्टी आहे आपण पाणी पितो त्या पाण्याची पाणीपट्टी भरली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे। दरम्यान या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विविध समस्या सोडवण्याचे आश्वासन माननीय विवेक पाटील यांनी नागरिकांना दिलं। या विभागामध्ये काम करत असताना गेल्या 1979 सालापासून काम करतोय, 36 वर्ष झाली, 36 वर्ष मी सातत्याने ह्या विभागामध्ये मी येत आहे। 36 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला नव्हता त्यांच्या माहितीसाठी सांगतो, या भागामध्ये रस्ता नव्हता, लाईट नव्हती, शाळा नव्हती, पिण्याच्या पाण्याचा विषयच नव्हता, वावेघर पासून चालत किंवा गुळसुंद्यावरनं तरी ना किंवा चावण्याच्या स्टॉपवरनं आपल्या त्या बंधाऱ्यावरनं येण्यापलीकडं आपल्याकडे कसल्याही प्रकारची सुरुवात काम नव्हतं। या गावा विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये बैठका घेऊन घेऊन एक एक प्रश्न आपण सोडवलेला आहे, आतापर्यंत सोडवलेले आहेत, भविष्यात देखील आपणच हे प्रश्न सोडवणार आहोत। दरम्यान यावेळी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून वृक्षारोपण कार्यक्रम देखील संपन्न झाला।